बिल फाडण्याचा जो प्रयत्न केला तो निंदनीय आहे. सभागृहामध्ये त्यांनी जनतेने निवडून दिलेला आहे आणि सभागृहाचा मान सन्मान राखणं त्यांचं प्रथम कर्तव्य आहे. ओबीसी साहेबांनी जो काही एक घेतलेलं त्यामध्ये जे एक विचार त्यांच्या मनात आलेला आहे की हे जे NRC बिल आहे या बिलामध्ये अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम लोकांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे अशी त्यांची भावना झालेली आहे. परंतु ह्या देशामध्ये जो देशामध्ये राहतो त्या देशातील लोकांना कधीही त्या NRC बिलाबद्दल कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. परंतु जे बाहेरून घुसून करणार आहेत मग ते कोणत्याही समाजाचे असो, ते मुस्लिम समाजाचे असो, अल्पसंख्याक असो, जैन असो, बौद्ध असो, असे कुठले सरदारजी असो, अशा प्रकारचे लोक घुसण्याचा प्रयत्न करतील बेकायदेशीरपणे, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचं ह्या बिलामध्ये हे केलेलं आहे, नमूद केलेलं आहे. आणि म्हणून ओवेसी साहेबांनी जे दक्षिण आफ्रिकेमध्ये महात्मा गांधीनं जे विरोध केलेला होता त्या बिलाला, ते बिल आणि ह्या बिलामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि हे बिल जे आहे की ह्या भारतामध्ये जोही माणूस 6 वर्षापर्यंत रहिवासी असेल तो इथे गुण्यागोविंद राहील त्याला याची त्याची NRC मध्ये नोंद होईल. आणि जे बाहेरून लगेच येतील जसे की आपल्या बांगलादेशमधून रोहिंग्या नावाचे लोक आपल्या देशात प्रवेश करतात त्यांना कुठंतरी अटकावी, त्यांना जर नागरिकत्व या भारताचं दिलं तर ते भारताच्या विरुद्ध उठाव करतील. म्हणून ओवेसी साहेबांना भारतात राहतात आणि भारताची बाजू त्यांनी घ्यायला पाहिजे. आपल्याला इथं मुस्लिम समाज असो त्या मुस्लिम समाजाला सन्मानाची वागणूक मिळतं तीच पाकिस्तानात मिळत नाही. परंतु आपण जर ह्या देशात राहत असेल, भारतामध्ये राहत असेल, तर भारताच्या विरोधात हे बिल नाही आहे. हे बिल जनतेच्या सेवेसाठी आहे, भारताच्या सुरक्षेच्या साठी हे बिल आहे. आणि या सुरक्षेच्या विरोधात ओवेसी साहेबांनी जे काढलं ते निंदनीय आहे. असं कर्तव्य करू नये.